भाजपात या असा फोन आमदार भालकेंना कुणी केलाच नाही. आमदार भारत भालकेंनाच काय पण जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याला तुम्ही भाजपात या असा कोणीही आवर्जून फोन केला नाही अथवा प्रत्यक्ष निरोप दिला नाही असा टोला भाजपचे सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार यांनी लगावलाय. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. यामध्ये आमदार भारत भालकेंचं नाव आघाडीवर आहे. अशातच आमदार भालकेंनी रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मलाच पक्षात या असं सारखं फोन येत आहेत असं स्पष्टीकरण केलं होतं. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार यांनीही आज आमदार भालकेंच्या स्पष्टीकरणाला उत्तर दिलंय. शहाजी पवार म्हणाले, निवडणुका लढवायला आणि जिंकून यायला भाजप आणि पक्षाचे कार्यकर्ते सक्षम आहेत. त्यामुळं कोणावर जबरदस्ती करून किंवा इच्छेविरुद्ध कोणालाही पक्षात या असा फोन किंवा निरोप पाठवला नाही. आमदार भालकेंना तर पक्षात या असा फोन करण्याचा प्रश्नच येत नाही. जे लोक पक्षात आले आहेत किंवा आणखी कोण येणार असतील ते पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आले आहेत. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या जीवावरच केंद्रात आणि राज्यात भाजपनं सत्ता मिळवली आहे. त्यामुळं भाजपात या असा फोन आमदार भारत नाना भालके यांनी कुणी केलाच नाही असं स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार यांनी केलं आहे.